हॅलो फ्रेंड्स, रश्मीज अकाउंटन्सी क्लासेस या यूट्यूब चॅनलवरती आपलं पुनश्च स्वागत आहे. मी घेऊन आली अकाउंटन्सी, तेही साध्या सोप्या पद्धतीने. फ्रेंड्स, मी जे का तुम्हाला अकाउंटिंग शिकवते, इंग्लिश ॲज वेल ॲज मराठीमध्ये एक्सप्लेनेशन देते, त्यात काही तुमचे प्रॉब्लेम्स असतील, काही क्युरीज असतील, तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहायला विसरू नकात. मी ते सॉल्व करण्याचा प्रयत्न करेन. आणि हा मित्रमैत्रिणींनो, अजून रश्मीज अकाउंटन्सी या यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब अँड शेअर जर केले नसेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा, आणि बेल आयकॉनला क्लिक करायचं विसरू नकात. चला तर आजचा टॉपिक आहे इम्पॉर्टन्स ऑफ फायनल अकाउंट्स. इम्पॉर्टन्स ऑफ फायनल अकाउंट. फायनल अकाउंट म्हणजे काय, याची डिटेल्स मी माझ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तयार केलेलीच आहे. तर फायनल अकाउंट हे 11वीपासून चालू होतं आणि एमकॉम सीए लेवलला आणि प्रॅक्टिकल अकाउंटिंगमध्ये देखील फायनल अकाउंट हे यूज केलं जातं. पण त्याच्या स्टेप्स आणि बेसिक अवघड कशा पद्धतीने आहे ते स्टेप बाय स्टेप आहेत. 11वीला वेगळं फायनल अकाउंट आहे, 12वीला पार्टनरशिप फायनल अकाउंट आहे, फर्स्ट इयरला देखील आहे, सेकंड इयरला आहे, थर्ड इयरला आहे, एमकॉम फर्स्ट इयरला देखील आहे आणि एमकॉम सेकंड इयरला देखील आहे. आणि जर तुम्हाला जर बाहेर अकाउंटंटचा जॉब लागला तर तिथं देखील फायनल अकाउंट आहे. तर बघा, फायनल अकाउंट हे फक्त आपल्याला शिकण्यासाठी म्हणजे थेरॉटिकलसाठी उपयोगी नाही, तर आपल्याला प्रॅक्टिकली देखील फायनल अकाउंटचा उपयोग होतो. थोडक्यात काय, तर फायनल अकाउंट जे काही आहे, तुम्ही नेहमी तुमच्या घरात देखील अकाउंटिंग करता, पण त्याच्यामध्ये फक्त ट्रेडिंग अकाउंट नसतं, एवढाच फरक आहे. का तर ट्रेडिंग अकाउंट जिथं एखादी वस्तूचं प्रोडक्शन होतं तिथं ट्रेडिंग अकाउंट वापरलं जातं. नाही तर तुमच्या आई देखील घरात जे काही तुमचा महिन्याचा खर्च आहे, जे काही तुमच्या वडिलांची सॅलरी आहे, ती सॅलरी किती आहे, त्याच्यानुसार खर्च किती किती करायचे, त्याच्यानुसार काय काय बघायचं, हे देखील एक अकाउंटिंग करण्याचाच प्रकार आहे. हा झाला प्रॅक्टिकलमध्ये दैनंदिनचा गोष्ट. पण आज आपण बघणार आहोत इम्पॉर्टन्स ऑफ फायनल अकाउंट. फायनल अकाउंटचे महत्त्व काय, प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट हेल्प्स द बिझनेस मॅन इन फॉलोइंग असेट. आता हे फायनल अकाउंट आपण प्रॅक्टिकलमध्ये एखाद्या बिझनेससाठी काय काय यूज केलं जातं, बिझनेससाठी फायनल अकाउंट मेंटेन केल्यामुळे एखाद्या बिझनेसचा रेशो कमी आहे, जास्त आहे, काय आहे नेमकं, ॲक्च्युली काय आपल्याला त्याचा ग्रोथ झालेला आहे आपल्या बिझनेसचा, हे फायनल अकाउंटमधून बघू शकतो. ते कशा पद्धतीने, खालीलप्रमाणे. सगळ्यात पहिला इम्पॉर्टंट ऑप्शन आहे तर असेटिंग द ग्रॉस प्रॉफिट और ग्रॉस लॉस फॉर द करंट इयर. असर्टेनिंग द ग्रॉस प्रॉफिट और ग्रॉस लॉस फॉर द करंट इयर म्हणजे काय, तर आपल्या वर्षातला ग्रॉस प्रॉफिट और ग्रॉस लॉस हा काय आहे नेमकं आपल्याला कॅल्क्युलेशन करून मिळतं, हे फायनल अकाउंटमधनं मिळतं. फायनल अकाउंटमधला ट्रेडिंग अकाउंटमध्ये डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि डायरेक्ट इन्कम्स असतात. ट्रेडिंग अकाउंट हे मॅन्युफॅक्चर रिलेटेड असतं, त्याच्यातून जर क्रेडिट साईड जर जास्त झाली असेल तर ग्रॉस प्रॉफिट येतं, आणि जर डेबिट साईड झालं असेल तर ग्रॉस लॉस येतो. नेमका ग्रॉस प्रॉफिट किती झाला आणि ग्रॉस लॉस किती झाला हे आपल्याला डिफाईन करता येतं. नंतर सेकंड आहे कॅल्क्युलेट द कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. एखादा माल जर विकला असेल तर ज्या ॲक्च्युअल जो काही कॉस्ट आहे हा कॅल्क्युलेट केला जातो. नंतर तिसरं ऑप्शन आहे कम्पेरिंग ऑफ कॉस्ट ऑफ गुड्स विथ दॅट ऑफ प्रिव्हियस इयर. मागच्या वर्षीचा जे काही स्टॉक होता मालाचा आणि यावर्षीचं काय आहे हे कम्पॅरिझन केलं जातं.
असर्टिंग द नेट प्रॉफिट और नेट लॉस फॉर द करंट ईयर. नेट प्रॉफिट और नेट लॉस जो काही असतो हा चालू वर्षातला पी एंड एल म्हणणं आपल्याला कळत असतं. फायनल अकाउंटमधनं आपण पी एंड एल अकाउंट हे क्रिएट करतो. त्याच्यानंतरनं जे काही रेग्युलर आपले एक्सपेन्सेस आहेत, इन्कम्स आहेत, याचं आपण पोस्टिंग करतो. त्यातून ॲक्च्युअल नेट प्रॉफिट झाला आहे का नेट लॉस झाला आहे हे आपल्याला डिफाईन होतं. नंतर फिफ्थ वन आहे असर्टिंग द रेशियो ऑफ नेट प्रॉफिट विथ सेल्स. जे काय आपल्या वर्षातले सेल्स आहेत त्याचा रेशो नेट प्रॉफिटचा किती आहे हे आपल्याला असर्टिंग करून मिळतं. म्हणजेच काय, तर आपण एखादी वस्तू प्रोडक्शन केली, त्याच्यासाठी कच्चा माल परचेस केला, त्याच्यावर ती प्रोसेस केली व नंतरनं ती वस्तू सेल केली. सेल केल्यानंतरनं ती आपल्याला कितपत फायद्याची ठरलेली आहे त्याचा रेशो हे आपल्याला आपण बघू शकतो. म्हणजे ती फायद्याची ठरलेली आहे का आपण लॉसमध्ये गेलो आहे हे देखील आपल्याला लक्षात येऊ शकतं. नेक्स्ट आहे कम्पेरिंग द ॲक्च्युअल परफॉर्मन्स विथ डिझायर्ड परफॉर्मन्स. बघा, हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. तर कम्पेरिंग द ॲक्च्युअल परफॉर्मन्स विथ डिझायर्ड परफॉर्मन्स. डिझायर्ड परफॉर्मन्स म्हणजे काय, तुम्ही एखाद्या वस्तू एखाद्या विषयी जर एखादं एम ठेवलं असेल, म्हणजे यावर्षी मला एवढे सेल करून दाखवायचं आहे आणि एवढं प्रॉफिट करून दाखवायचं आहे, एवढं प्रॉफिट परफॉर्मन्स मला ठेवायचंच आहे, मग ॲक्च्युली तुम्ही एक एम ठरवलेलं असतात. म्हणजे तुम्ही ठरवलं असेल तर मला 10 लाखाचं प्रॉफिट मिळालंच पाहिजे आहे आणि त्याप्रमाणे तुम्हाला किती मिळालं आहे हे ॲक्च्युअल करू शकता. तुम्ही ॲक्च्युअल बघू शकता. जर तुम्हाला 8 लाखच मिळालं असेल तर कसं मिळालं कळणार तुम्हाला, तर ज्यावेळेस ट्रेडिंग अकाउंट आणि पी एंड एल अकाउंट कराल त्यावेळेस तुम्हाला ॲक्च्युअल परफॉर्मन्स तुमच्या लक्षात येईल. म्हणजे तुमचा प्रॉफिट किती झाला हे लक्षात येईल. म्हणजे तुम्ही 10 लाख रुपये अज्युम केलं तर त्यापैकी 8 लाख रुपये झालं, म्हणजेच याला म्हटलं जातं कम्पॅरिंग. पण हे 8 लाख रुपये झालं कसं काय कळालं तुम्हाला, तर फायनल अकाउंटमुळे कळालं. चला तर नेक्स्ट आहे नोईंग द फायनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस कन्सर्न इन टर्म ऑफ असेट अँड लायबिलिटीज. आपल्या बिझनेसमधलं जे काही असेट अँड लायबिलिटी आहेत, असेट जास्त आहेत का लायबिलिटीज जास्त आहेत, आणि नेमकं आपल्या बिझनेसचं पोझिशन काय आहे, बिझनेसची सध्याची पोझिशन काय आहे हे फायनल अकाउंटमुळे कळतं. नेक्स्ट आहे असर्टेनमेंट ऑफ करंट असेट अँड करंट लायबिलिटी. नेमकी आपली करंट असेट किती आहे आणि करंट लायबिलिटी किती आहे हे आपल्याला माहीत होतं. असेटमेंट ऑफ प्रोप्रायटर्स इक्विटी. नेमकं प्रोप्रायटर म्हणजे काय, तर ज्यांनी बिझनेसमध्ये कॅपिटल गुंतवून स्वतःचं बिझनेस स्टार्ट केलेलं आहे असा जो व्यक्ती आहे त्याला म्हटलं जातं प्रोप्रायटर. त्याचं कॅपिटल किती आहे, इक्विटी किती आहे हे ॲक्च्युअल किती झालेलं आहे हे बघू शकतो आपण फायनल अकाउंटमुळे. असेटमेंट ऑफ वर्किंग कॅपिटल. ॲक्च्युअल आपलं वर्किंग कॅपिटल किती आहे, म्हणजेच खेळतं भांडवल किती आहे हे आपल्याला कळतं फायनल अकाउंटमुळे. आणि नेक्स्ट आणि फायनल आहे टू चेक द अरिथमॅटिकल ॲक्युरन्सी ऑफ अकाउंटिंग रेकॉर्ड्स. जे काही एखादा फायनान्शियल इयर चालू झाल्यानंतर भारतामध्ये अकाउंटिंग 1 एप्रिल ते 31 मार्च या फायनान्शियल अकाउंटिंगनुसार इयरनुसार केलं जातं, हे काय अकाउंटिंग आपण रेकॉर्ड्स करतो आहे त्याच्यामध्ये ॲक्युरन्सी किती आहे, ॲक्युरन्सी आहे का नाही हे बघण्यासाठी फायनल अकाउंटचा यूज केला जातो. ट्रेडिंग अकाउंटला आलेलं ग्रॉस प्रॉफिट और ग्रॉस लॉस, नंतरनं प्रॉफिट अँड लॉसला आलेलं नेट प्रॉफिट आणि नेट लॉस, त्यानंतरनं बॅलन्स शीट जर आपली टॅली झाली व्यवस्थित तर आपण आपलं फायनल अकाउंटिंग व्यवस्थित आलं असं म्हणतो, प्रॅक्टिकलमध्ये देखील आणि थेरॉटिकलमध्ये देखील. अशा पद्धतीने फायनल अकाउंट्सचे इम्पॉर्टन्स दैनंदिन
बिझनेस मध्ये देखील आहे, प्रॅक्टिकल मध्ये आणि अभ्यासातल्या थिओरिटिकल नॉलेज मध्ये देखील आहे। तर मित्र मैत्रिणींनो, फायनल अकाउंट हा असा टॉपिक आहे की तुमच्या दैनंदिन यूज मध्ये, बिझनेस मध्ये, रेग्युलर घरातल्या यूज मध्ये किंवा तुमच्या अभ्यासामध्ये हा खूप महत्त्वाचा आहे। हे 11 पॉइंट्स आहेत, का महत्त्वाचं आहे हे 11 पॉइंट्स परत एकदा वाचा, स्क्रीनशॉट काढा आणि जर माझ्या व्हिडिओमधनं काही क्युरीज असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका। आणि हा मित्र मैत्रिणींनो, रश्मीज अकाउंटन्सी क्लासेस या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही अजून लाईक, सबस्क्राईब आणि शेअर जर केलं नसेल आणि लवकरात लवकर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायचं विसरू नकात। आज मी आशा करते की आजचा जो टॉपिक होता, इम्पॉर्टन्स ऑफ फायनल अकाउंट, हा तुमच्या लक्षात आला असेल। काही क्युरीज असतील तर मला प्लीज आणि प्लीज कमेंट करा। धन्यवाद।